नॅब संचालित द लर्निंग ट्री प्री स्कूल आयोजित लिटिल चॅम्पियन समर कॅम्पचा मोठ्या थाटात समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅब सहसेक्रेटरी अनुगीता पवार तसंच प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण अधिकारी बांगर, नॅबच्या सहसेक्रेटरी तथा द लर्निंग ट्री प्री स्कूलच्या संयोजिका सीमा यलगुलवार यांची उपस्थिती होती. या शिबिरात 60 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये त्यांना विविध कौशल्ये शिकवण्यात आली. योगा, श्लोक, फायरलेस कुकिंग, आर्ट क्राफ्ट, डान्स, फॅशन शो, स्केटिंग, ड्रामाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नीता अडसूळ यांनी केलं. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी इथे परत येईन. इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथे माझे नवीन फ्रेंड्स आहेत. इथे मला खूप मजा येते. इथे नवीन नवीन गोष्टी असतात. इथे ड्रॉइंग असतं, पेंटिंग असतं, इथे स्केटिंग पण असतं. इथले टीचर्स, मावशी सर, ड्रामा सर सगळे इथले टीचर्स खूप चांगले आहेत. पहिल्यांदाच माझ्या दोन मुलींना मॅडमच्या समर कॅम्पला पाठवलेलं. तर खूप छान अनुभव आलाय. पहिल्यांदाच ह्या समर कॅम्पमध्ये जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मॅडमनी ठेवलेल्या होत्या अगदी परिपूर्ण होत्या त्या. आणि स्पेशली ड्रामाचा जो नवीन एक्सपिरियन्स माझ्या मुलींना मिळाला आहे त्याबद्दल तर मी अतिशय खुश आहे. आणि त्यांना पण ती ॲक्टिव्हिटी अतिशय आवडलेली आहे. त्याबद्दल मी रंगीला मॅडमची खूप खूप आभारी आहे. मॅडम बांगर सर, सीमा मॅडम आणि लर्निंग ट्रीचे सर्व स्टाफ, सर्व पालक मित्रमैत्रिणी आणि सर्व छोटे मित्रमैत्रिणी, हा समर कॅम्प म्हणजे आता इशिताचा हा चौथ्या वेळेस असलेला समर कॅम्प आहे. त्यामुळे आम्ही बरेच जुने मेंबर्स आहोत या समर कॅम्प. आपण शाळेत असताना शिबिर असायचे पण आता मुलं आई वडिलांना सोडून वगैरे राहत नाही. सो हे 3 ते 4 तासाचं आणि विशेषतः फॅनची फॅसिलिटी, बाकीचा नाश्ता जेवण काय असेल ते मुलं घरात खायला काटेरी करतात. पण तिथे सगळ्यांसोबत अशी तर खाऊन यायची. नाश्त्याला यायला तिला तिच्या मागं लागावं लागायचं. पण इथे बरंच चांगलं म्हणजे आई रियली लव्ह दॅट. आभार मानतो की अजून प्रोग्रेसिव्हरित्या पुढच्या वर्षी कशा पद्धतीने होईल याचा विचार करावा. त्याच्यासाठी आमची काही मदत असेल तर जरूर आम्हाला सांगा. आम्ही त्या माध्यमातून कुठल्याही मार्फत करूया आणि आपला सगळ्यांचा सपोर्ट आहे. अजून आपल्याला बेस्ट करण्यासाठी आपण सगळेजण टीम वर्क करूया. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रद्धा सुतार, नीता अडसूळ, सुमित कुरापाटी आदींनी परिश्रम घेतले.